मे महिन्याचे अखेरचे दिवस होते. रत्नागिरीहून 5:05 निघणाऱ्या एसटीतली ही कथा आहे. ओय तुमची केरसुणी माझ्या नाकात झाडते आहे. काले जक्का आले पट्टे वाले सुद्धा जातात. पसलीस तू, पसलीस तू, फुललीस तू, भुलला मधू. सर्व्हिस मोटारीच्या टायमाला असला तरच नव्हता. या म्हशीवर मांडव करायचा पोट आहे. आता चालत्या गाडी पुढे म्हैस आडवी आली तर ती मरेल, नाही तर काय दूध देईल. हा 10 शिरांचा हिशेब सुद्धा मशीन आतापर्यंत दिलेल्या दुधाचा असावा. मशीन चालते का तुमची होमिओपॅथी? लहानशा डासाच्या रक्ताने मला गरगरत. इथे तर अखंड म्हैस आहे. अहो एवढी हाड मोडली तर म्हैस ओरडणार नाही. जिभेचा हाड मोडला सर, आम्हाला पावर नाही. तुम्ही काय म्हशीची नाडी बघायला आलात? नाव सांग तुझं रे शिवराम गोविंद. तेच 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 म्हणजे माझी सोकरी राहता नाही ती सोकरी सोकरी तुम्ही पोलीस नाही? अरे कपाटाचा काय संबंध, म्हशीला काय कपाटात घातली होतीस? म्हशीला धक्का लागताना कुणी पाहिलं? आपण नाही पाहिला, आपण नाही पाहिलेलं. उगत फटाका त्याला बोलायचा. नाना फडणवीस अशी सही केली. आता आम्हाला आमच्या लाईनी परमाने जाऊ द्या.